नाग शिंदे यांच्या हाती दिलेल्या असल्याचंही त्यांनी सांगितलंय. पुन्हा एकदा जाऊयात, वेदांत नेब आपल्यासोबत आहे. वेदांत, त्या चर्चेनंतर कोणीही प्रतिक्रिया नेत्यांनी दिलेली नाहीये. आता जसं आपण म्हणतोय की अधिकृत घोषणा महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे महायुतीमध्ये सहभागी झालं याची अधिकृत घोषणा नेमकी कधी होणार, तर ज्या प्रकारे प्रस्ताव राज ठाकरेंनी दिला होता, 2 ते 3 जागांचा प्रस्ताव होता, त्यातली एक जागा ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला दिली जाईल आणि ती शिवसेनेतल्या कोट्यातनं असेल, म्हणजे शिवसेना शिंदे जाईल आणि ती शिवसेनेतल्या कोट्यातनं असेल, म्हणजे शिवसेना शिंदे गटाच्या कोट्यातनं असेल अशा प्रकारची माहिती आहे. आणि त्यामुळेच एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांच्यामध्ये ही चर्चा झाली. काल आपण बघितलं, गुप्त बैठक देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांच्यामध्ये झाली होती आणि त्यानंतर आता महायुतीची पुढे चर्चा नेण्यासाठी किंवा पुढची रणनीती ठरवण्यासाठी एकनाथ शिंदे सुद्धा आजच्या या बैठकीमध्ये सहभागी होते. आता पुढे नेमकं काय, कोणती जागा दिली जाणार, कारण दक्षिण मुंबईच्या जागेवर चर्चा झाल्याचं कळतंय. त्यासोबतच जी मागणी मनसेकडनं आहे ती नाशिक आणि शिर्डी जागेसंदर्भात सुद्धा चर्चा केल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे दक्षिण मुंबईची जागा ही आता महाराष्ट्र नवनिर्माण सेना लढवणार आहे का यावर शिक्कामोर्तब केला जाईल. त्यासोबतच मनसे ही महायुतीमध्ये असेल यावर सुद्धा शिक्कामोर्तब केला जाईल. मात्र आता ही अधिकृत जाहीर कोण करणार, महायुतीतील नेते करणार की स्वतः राज ठाकरे पत्रकार परिषद घेऊन किंवा जाहीररित्या लवकरच पदाधिकाऱ्यांसोबत एखादी बैठक घेऊन हे जाहीर करणार हे अद्याप कळलेलं नाहीये. मात्र बैठक ही सकारात्मक झाल्याचं चित्र होतं, कारण ज्या प्रकारे बॉडी लँग्वेज सगळ्या नेत्यांची दिसत होती बाहेर येताना, तिन्ही नेत्यांची बॉडी लँग्वेज सकारात्मक होती, त्यामुळे ही चर्चा सकारात्मक झाली असेल. कदाचित पुन्हा एकदा राज ठाकरे हे भाजपच्या पक्षश्रेष्ठींशी दिल्लीत चर्चा करतील आणि त्यानंतर एक प्रकारे महायुतीमध्ये नेमकं मनसेचं स्थान किती जागांचं असेल हे फायनल होईल आणि त्यानंतर पुढची रणनीती ही महायुतीकडून ठरवली जाईल. या बैठकीत फक्त जागांबद्दलच नाही तर पुढे नेमकं प्रचार नेमका कसा करायचा, जर मनसे आपल्यासोबत येत असेल तर मराठी मतदारांचा टक्का वाढवण्याच्या दृष्टिकोनातनं ही युती महत्वाची महायुतीसाठी ठरणार आहे. त्या दृष्टिकोनातनं प्रचाराची पुढची रणनीती काय असणार यावर चर्चा झाल्याची सुद्धा माहिती आहे आणि त्यामुळेच लवकरच या संदर्भात अधिकृत घोषणा ही अपेक्षित आहे. प्रज्ञा, वेदांत, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर अपडेटसाठी. तर महानसे महायुतीमध्ये येणार असेल तर त्यांचं स्वागत आहे अशी भूमिका भाजपच्या नेत्यांनी आणि शिंदे गटाच्या नेत्यांनी सुद्धा घेतलेली आहे. पण नेमकं काय घडतंय, मनसेची भूमिका नेमकी काय राहते, वाटाघाटी नेमक्या कशा होतात आणि जागांची जी मागणी करण्यात आलेली आहे त्यावर नेमका कसा तोडगा निघतो हे पाहणं महत्त्वाचं आहे. पण अर्थात जर मनसे महायुतीमध्ये सहभागी झाली तर एक नवा सहकारी महायुतीमध्ये जोडला जाईल आणि त्याचा अर्थातच महायुतीला फायदा होऊ शकतो. केवळ लोकसभा निवडणुकांच्या दृष्टीनं नाही तर लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंटच्या दृष्टीनं मनसेकडे पाहिलं जातं आहे असं म्हटलं जात आहे, कारण लगेच विधानसभा निवडणुका येऊ घातलेल्या आहेत, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाही अद्याप झालेल्या नाही आहेत. त्या पार्श्वभूमीवर मनसेचं महायुतीसोबत जोडलं जाणं हा महायुतीसाठी एक महत्त्वाचा मुद्दा ठरू शकतो. पण अर्थात अजूनही अधिकृत घोषणा कसलीही झालेली नाही किंवा कोणत्याही नेत्यांकडून त्या संदर्भातलं वक्तव्य केलं गेलं नाही, जर तरचीच भाषा अजूनही सातत्यानं वापरली जाते, त्यामुळे काहीशी संदिग्धता आहे. आणि राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानाबाहेरून अमेय राणे आपले प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत. अमेय, बैठक संपलेली आहे, राज ठाकरे थोड्याच वेळात कदाचित तिथे पोहोचू शकतात, काय घडामोडी घडत आहेत शिवतीर्थवर, कोणी पोहोचलंय का? शिवतीर्थावरती मनसेचे नेते आणि पदाधिकारी हे सकाळपासून दाखल झालेले आहेत आणि आपण बघू शकतो की आता त्यांना प्रतीक्षा आहे ती राज ठाकरे यांच्या आगमनाची. शिंदे फडणवीस यांच्यासोबत महायुतीत मनसे सहभागी होणार का, आजच्या बैठकीत जी ताज लँडसेंडमध्ये झालेली आहे वांद्रा इथल्या पंचतारांकित हॉटेलात, त्या बैठकीचं नेमकं फलित काय झालंय, तिन्ही महत्त्वाच्या मोठ्या नेत्यांमध्ये नेमकी काय चर्चा झाली आहे, या बैठकीला जरी राष्ट्रवादी काँग्रेसकडनं कुणी उपस्थित नसलं तरीसुद्धा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसोबत झालेली ही बैठक अतिशय महत्त्वाची आहे. गेल्याच काही दिवसांपूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अमित ठाकरे यांच्यासोबत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचीसुद्धा दिल्लीत जाऊन भेट घेतली होती. त्या बैठकीचे तपशील अजून समोर आलेले नाही आहेत, परंतु त्यानंतर
राष्ट्रीय नेतृत्वानंतर आता राज्यातल्या भाजपच्या नेतृत्वासोबत आणि सत्तेत असलेल्या संघा दोन सहभागी असलेल्या दोन मोठ्या नेत्यांसोबत बैठकीनंतर नेमकं काय चित्र आता स्पष्ट होतंय हे थोड्याच वेळात स्पष्ट होईल. राज ठाकरे हे आता या बैठकीनंतर आपलं निवासस्थान असलेल्या शिवतीर्थ इथं दाखल होतील अपेक्षा आहे. आपण बघू शकतोय की या गेटवर सध्या तरी कुणी नाहीये, परंतु जो मागचा महत्त्वाचा गेट आहे तिथं मनसेचे अनेक नेते पदाधिकारी हे आता राज ठाकरे यांची वाट बघतायत. कारण की या बैठकीनंतर सर्वात आधी राज ठाकरे हे आपल्या पक्षातील सहकाऱ्यांना आपल्या महत्त्वाच्या नेत्यांसोबत बैठक घेतील आणि त्यांना या बैठकीत नेमकं काय झालं याची माहिती देतील आणि त्यानंतरच महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने कशा प्रकारे आपली भूमिका स्पष्ट करते हे पाहावं लागेल. त्यामुळे आजच्या या महत्त्वाच्या बैठकीत नंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आगामी निवडणुकीच्या दृष्टीने कशा प्रकारे आपली रणनीती आखते, काय पावलं उचलते हे थोड्याच वेळात राज ठाकरे आणि त्यांचे जवळचे सहकारी यांच्या बैठकीनंतर स्पष्ट होईल अशी अपेक्षा आहे. ज्ञानदा अमेय अपडेट जाणून घेत राहू. सध्या धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी. तर मनसे महायुतीमध्ये येणार असेल तर त्यांचं स्वागत असल्याचं उदय सामंत म्हणालेले आहेत. मुख्यमंत्री जो निर्णय घेतील तो मान्य असेल असंही त्यांचं म्हणणं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांच्यातली बैठक संपलेली आहे. जवळपास दीड तास या तिघांमध्ये चर्चा झाली. या चर्चेचं फलित नेमकं काय, या बैठकांचं फलित नेमकं काय हे काही दिवसांमध्ये काही वेळामध्ये कदाचित स्पष्ट होऊ शकतं. कारण ही बैठक झाल्यानंतर राज ठाकरे आता शिवतीर्थ या त्यांच्या निवासस्थानी जाणार आहेत आणि त्यानंतर मनसेच्या नेत्यांसोबत पदाधिकाऱ्यांसोबत ते संवाद साधणार आहेत, चर्चा करणार आहेत आणि त्या पार्श्वभूमीवरती त्यानंतर पुढे नेमका काय निर्णय घेतला जातो याचीही उत्सुकता आहे. दोन जागांचा प्रस्ताव मनसेनं दिलेला आहे. एक जागा मिळू शकते असा अंदाज आहे. ती जागा असेल कदाचित दक्षिण मुंबईमधली आणि त्या जागेसाठी मनसेचे पहिल्या फळीतले नेते बाळा नांदगावकर यांचं नाव सुद्धा चर्चेत आहे. दोन वर्षांपूर्वीच्या गुढीपाडवा मेळाव्यामधून राज ठाकरे यांनी त्यांच्या राजकारणाचा गियर काहीसा बदललेला होता. 2019 ज्यावेळी त्यांनी लावरे तो व्हिडिओचं कॅम्पेन राबवलं होतं त्यावेळी काहीसा ट्रॅक त्यांच्या राजकारणाचा बदलला होता. पण त्यानंतर राज ठाकरे यांनी आपल्या पक्षाचं चिन्ह बदललं आणि त्यानंतर सातत्यानं हिंदुत्वाची भूमिका घेऊन, हिंदुत्वाचा झेंडा घेऊन राज ठाकरे पुढे जात होते. आपल्या भाषणांमधूनही त्यांनी सातत्यानं टीका केलेल्या होत्या, हिंदुत्वाचा मुद्दा पुढे नेलेला होता आणि त्या पार्श्वभूमीवर तेव्हापासूनच चर्चा सुरू झाली होती की सध्या राजकारणामध्ये म्हणजे ज्यावेळी महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालेलं होतं, भाजपसोबत असलेला शिवसेना हा पक्ष जो हिंदुत्ववादी पक्ष म्हणून ओळखला जायचा तो भाजपसोबतचा पक्ष महाविकास आघाडीमध्ये गेला होता. त्यामुळे काहीसा एक व्हॅक्युम क्रिएट झालेला होता आणि हा व्हॅक्युम भरून काढण्यासाठी राज ठाकरे यांचं नाव सातत्यानं पुढे येत होतं. पण त्यानंतर शिवसेनेमध्ये बंड झालं. एकनाथ शिंदे यांनी हिंदुत्वाचाच मुद्दा हाताशी धरून पुन्हा एकदा भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला आणि त्यानंतर या चर्चा काहीशा पाठी पडलेल्या होत्या. पण राज ठाकरे यांनी आपल्या भूमिका कधीही बदलल्या नाहीत त्यानंतर. त्यामुळे सातत्यानं ही चर्चा होती की राज ठाकरे हे भाजपसोबत महायुतीसोबत येणार का आणि त्या चर्चांना आता काहीसं मूर्त रूप मिळताना आपण पाहतोय. बैठका होत आहेत, चर्चा होत आहेत, अर्थात या सगळ्याचं फलित काय, या सगळ्याचं सार काय हे काही दिवसांमध्ये कळू शकेल. अधिकृत घोषणा कधी होते याची उत्सुकता आहे.